मंदिर उघडू नका असं कुठे केंद्र सरकारने सांगितलंय मला सांगा। देशातल्या सगळ्या राज्यांनी मंदिरं उघडली, सगळ्या राज्यांनी आपल्या मनासारखं करायचं आणि केंद्रावर टाकायचं बंद केलं पाहिजे। या ठिकाणी जे रेस्ट्रिक्शन महाराष्ट्रामध्ये मंदिरांवर इतक्या दिवसात लागलेले आहेत हे कुठल्याही राज्यात नाही। उत्तर प्रदेशातले मंदिरं खुले आहेत, मध्य प्रदेशातली मंदिरं खुली आहेत, छत्तीसगडमधले मंदिर, सगळीकडचे मंदिरं खुले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही दारूची दुकानं उघडू शकता, मॉल उघडू शकता, तुम्ही त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे हॉटेल्स उघडू शकता। हे हॉटेल्सही उघडणं आवश्यक आहे, त्याला आमचा विरोध नाही आहे। तिथे गर्दी होत नाही का? फक्त मंदिरात गर्दी होते। मला असं वाटतं की या संदर्भात वस्तुनिष्ठ विचार केला पाहिजे। मी वारंवार सांगितलंय, मंदिरं उघडणं हे काही आस्थेचा विषय नाही आमच्याकरता। आम्ही हिंदू आहोत, 33 कोटी देव आमचे आहेत, या पिलरमध्ये आमचा देव आहे, त्याकरता नाही। पण त्या मंदिरावर इतके गरीब लोक अवलंबून आहेत, आज त्यांची उपासमार होते, त्यांना काय मदत केली सरकारने? जो फूल विकणार आहे, जो अगरबत्ती विकणार आहे, त्याला काय मदत केली? आज तिथला पुजारी आहे, त्याला काय मदत केली सरकारने? एक मोठी अर्थव्यवस्था या मंदिरांवर आहे, त्यांना कुठली मदत न करता केवळ हे सांगायचं म्हणजे आपल्याला जेवढा विचार दारू पिणाऱ्यांचा आणि दारू विकणाऱ्यांचा आहे त्याचा 5% विचार तरी मंदिरांच्या संदर्भात केला पाहिजे ना।